आदर्श गाव बनवायचा असेल तर गावचा विकास महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुकच्या वतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग दर्शवला. आपल्या गावाला आदर्श गाव बनवायचं असेल तर प्रथम आपल्या गावाचा विकास होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुकच्या वतीने 14वा वित्त आयोग उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी 14व्या वेतन आयोगातून जो निधी ग्रामपंचायतीला मिळणार आहे त्या निधीचा वापर गावाच्या विकासासाठी आणि गाव उपयोगी कामांसाठी कशा प्रकारे करायचा याचं नियोजन करण्यासाठी ही प्रचार फेरी काढलेली आहे असे हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर म्हणाले. येणाऱ्या 5 वर्षाचा जो 14व्या आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीला निधी जो मिळणार आहे त्या निधीचं वितरण कुठल्या प्रकारे करावं आणि लोकसहभागातून जास्तीत जास्त त्या निधीचं वितरण गावाच्या ज्या सुविधा आहेत त्या निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे त्यासाठी कालपासून आमच्या हरकुळ बुद्रुक गावामध्ये प्रचार फेरी किंवा प्रसार जो आहे लोकसहभागातून तो चालू आहे. काल 19 तारखेला आमची संध्याकाळी मशाल फेरी झाली. आज आपली शाळांच्या मुलांसोबत किंवा विविध आपले जे पंचायत समितीकडून आम्हाला जे अधिकारी लाडसाहेब आमचे ग्रामविकास अधिकारी या गावचे माजी सरपंच दिवाकर पारकर हनुमान घाडेवकर आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ या पोटरशो शाळेच्या मुख्याध्यापिका सहशिक्षक कसालकडूच्या शिक्षिका या सर्वांच्या सोबत ही प्रचार फेरी आपण काढत आहोत आणि याच्यानंतर आमची 22 तारखेला 3 वाजता ग्रामसभा लघुसामाजिक विद्यालयामध्ये संपन्न होणार आहे. त्या सभेमध्ये सर्व कामांचा समाविष्ट करून जास्तीत जास्त लोकसहभागातून आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जी समतोल जो विकास आहे तो साधण्यासाठी या प्रचार फेरीचं आणि याचं आयोजन आपल्या हरकुळ बुद्रुक गावातर्फे करण्यात आलेलं आहे. मिळणाऱ्या निधीचा योग्य रीतीने लोकविकासासाठी उपयोग व्हावा, लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून ही फेरी आयोजित केल्याचं प्रभारी अधिकारी लाड यांनी सांगितले. आज प्रभात फेरी आयोजित केलेली आहे. 14व्या आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य तऱ्हेने वापर व्हावा, लोकांच्या गरजांनुसार वापर व्हावा, लोकांनी सुचवलेली कामं या आराखड्यात समाविष्ट करावी यासाठी ही प्रभात फेरी आयोजित केलेली आहे. काल अशाच प्रकारची मशाल फेरी आयोजित केलेली होती. लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, ग्रामसभेला उपस्थिती वाढावी आणि लोकांनी आपली कामं सुचवावी, आपला सर्वांगीण विकास जल जंगल जनावर जमीन आणि मग जनता अशा प्रकारचा विकास शासनाला अपेक्षित आहे. शाश्वत मानव विकास निर्देशांकानुसार गावाचा विकास झाला पाहिजे अशी शासनाची अपेक्षा आहे आणि या अपेक्षांच्या अपेक्षेनुसार आराखडा होण्यासाठी माननीय सरपंच आणि सर्व ग्रामस्थ या सगळ्या ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्व कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि जनजागृतीसाठी मोहीम प्रत्येक वार्डनिहाय आखलेली आहे आणि हे सगळं पाहून अत्यंत आनंद होत आहे. या फेरीमध्ये हरकुळ बुद्रुक कसालकर शेठ आणि कोटेश्वर अशा 3 शाळांमधील मुले, शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती कानेकर, श्रीमती गावकर, श्री प्रभुदेसाई, ग्रामविकास अधिकारी तेंडुलकर, तलाठी परुळेकर, माजी सरपंच पारकर, नागरिक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.